बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमीनं. थोड्याच वेळामध्ये 5 राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि पंजाबची निवडणूक सर्वात महत्त्वाची समजली जाते. पंजाबमध्ये काँग्रेसचं तर उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेशची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल समजली जाते आणि त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचं लक्ष उत्तर प्रदेशच्या निवडणुकीवर असणार आहे. ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया या राज्यांच्या सध्याच्या पक्षीय बलाबलावर. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचे 303 आमदार आहेत, समाजवादी पार्टीचे 49, बसपाचे 15, काँग्रेस 7, अपना दल 9, अन्य पक्ष 9 आणि अपक्षांचे 2 आहे. पंजाबच्या पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया. काँग्रेसचे 77 आहेत, अकाली दलाचे 15 आहेत, भाजपचे 3 आहेत आणि अन्य 22 आहेत. काँग्रेसची इथं सत्ता आहे. चरणसिंह चन्नी इथले मुख्यमंत्री आहेत. गोव्याच्या पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया. गोव्यामध्ये एकूण 40 संख्या आहे, 13 भाजपचे आहेत, काँग्रेसचे 17 आहेत, अन्य 10 आहेत. अन्यांच्या मदतीनं भाजपनं सत्ता स्थापन केली आहे आणि प्रमोद सावंत इथले मुख्यमंत्री आहेत. उत्तराखंडच्या पक्षीय बलाबलावर एक नजर टाकूया. उत्तराखंडमध्ये भाजपच्या 57 जागा आहेत, काँग्रेसच्या 11 आणि इतर 2 जागा आहेत. भाजपची सत्ता आहे. मणिपूरच्या एका पक्षीय बलाबलावर नजर टाकूया. मणिपूरमध्ये भाजपचे 21, काँग्रेसचे 28 आणि अन्य 11 सदस्य आहेत. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनोद तळेकर आहेत. विनोद, आपण बघतोय की आता 5 राज्यांच्या निवडणुका आहेत, सगळे राजकीय पक्ष तर तयार आहेत, वेळेत निवडणुका घ्या अशा प्रकारची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र दुसरीकडं देशभरामध्ये कोरोनाचा उद्रेक सुद्धा वाढायला लागलेला आहे, त्यामुळे आता कशा तारखा होणार, किती टप्प्यामध्ये मतदान घेतलं जाणार याचीच उत्सुकता लागलेली आहे. अगदी संदीप, आपण आपल्याला जसं माहिती आहे की ओमायक्रॉनचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. राज्यभरात, राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत चाललेली आहे आणि वैद्यकीय तज्ज्ञ जो अंदाज वर्तवत आहेत त्यानुसार अजून एका महिन्यानंतर ही लाट, अगदी तिसरी लाट जी आहे ती अगदी पीकवर पोहोचेल, म्हणजे अगदी सर्वोच्च स्थानी असेल. आणि त्याच वेळेला जर आज निवडणुका घोषित झाल्या आणि 45 दिवसांचा कालावधी आचारसंहितेचा लक्षात घेतला तर फेब्रुवारीच्या अखेरीस या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळेला नेमकी ओमायक्रॉनची लाट अतिशय सर्वोच्च स्थानी असणार आहे. अशा वेळेला या दोन्ही मधला समन्वय केंद्र सरकार किंवा त्या त्या राज्यातली सरकारं कशी साधणार हा अगदी चिंतेचा विषय बनू शकतो. अर्थात आज निवडणुकांची घोषणा होईल अशी शक्यता आहे. मात्र कोरोनाचं सगळं आव्हान पाहता या सगळ्या पेचातून आता निवडणूक आयोग कसा मार्ग काढणार हे महत्वाचं पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी सुद्धा आपल्याला आठवत असेल तर यापूर्वी सुद्धा गेल्या दुसऱ्या लाटेदरम्यान सुद्धा पश्चिम बंगालमधल्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर निवडणुका पार पडल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची स्थिती फारच वाईट झाली होती. हा सगळा अनुभव लक्षात घेता अजूनही निवडणूक आयोग निवडणूक घेण्यावर ठाम आहे का हे पाहावं लागेल. मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 5 राज्यांच्या निवडणुका घोषित करण्यासाठीची पत्रकार परिषद आहे. मात्र त्यानंतर खरं आव्हान असणार आहे ते त्या राज्यातल्या सरकारांचं, काळजीभाऊ सरकार असतील कारण तिथे आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळजीभाऊ सरकार असतील आणि केंद्र सरकारची आरोग्य व्यवस्था, अशा सगळ्यांसमोर एक आव्हानात्मक असं अशी स्थिती असणार आहे. त्यामुळे त्यातून मार्ग कसा काढला जातो ते पाहणं महत्वाचं असेल. अगदी धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण आणि सविस्तर माहितीबद्दल.